नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशीष भाकरे अमरावती शहरामधून तुमच्यासाठी हे लेक्चर घेऊन येत आहे। हे तलाठी कार्यालय तुमचं आहे, ही खुर्ची पण तुमची आहे। जर तुम्ही TCS किंवा IBPSच्या पॅटर्ननुसार अभ्यास करत असाल आणि तलाठीसाठी अभ्यास करत असाल खास, किंवा तलाठी असो किंवा वनरक्षक असो किंवा समोर येणाऱ्या कोणत्याही सरळ सेवा असो, तर तुमच्यासाठी इंग्लिश मोठा विषय असतो। मला माहित आहे लोकांना सगळं जमतं पण इंग्लिश जमत नाही, आणि इंग्लिशमुळेच भरपूर लोकांचे किंवा किंबहुना सगळ्या लोकांचे निकाल राहून जातात। आणि म्हणून अशा वेळेस तुमच्यासोबत ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन ताकदीने उभा आहे। तुम्हाला पूर्ण कोर्स करायचा असेल तर ॲप्लिकेशनचा कोर्स विकत घ्या, आणि नसेल घ्यायचा कोर्स विकत, प्रॅक्टिस करायची असेल फक्त प्रश्नांची, तर यूट्यूबचे हे लेक्चर्स बघा, तुमची संपूर्ण प्रॅक्टिस होऊन जाईल। आणि खास करून हे लेक्चर त्या लोकांसाठी आहे की जे मुलं खूप दूरच्या खेड्यापाड्यामध्ये राहतात, जे अमरावतीमध्ये येऊ शकत नाही किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा फी भरू शकत नाही, किंवा गृहिणी आहे त्यांना वेळ मिळत नाही अभ्यास करायला, त्यांना क्लासला जायला वेळ मिळत नाही, किंवा जे लोक जॉबवर आहेत जॉब करत आहेत त्यांना वेळ मिळत नाही, त्या सर्व लोकांसाठी हे व्हिडिओज आहे, हे सिरीज आहे। ह्या तिसरा नंबराचा लेक्चर आहे आपला, यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर स्पॉट द एरर, सगळे आपण स्पॉट द एरर बघणार आहोत। बघा, नाऊन पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत, त्यापैकी नाऊन एक आहे आणि महत्त्वाचा आहे, त्याचे अनेक पार्ट्स आहेत, ठीक आहे ना, म्हणजे टाइप्स ऑफ नाऊन, मग ते 5 टाइप्स वेगवेगळे आहे, जेंडर ऑफ नाऊन, केसेस ऑफ नाऊन, नंबर्स ऑफ नाऊन, तर नाऊनच्या भोवताल फिरणाऱ्या गोष्टी भरपूर आहे, आणि म्हणून नाऊनवर जास्त प्रश्न येतात मित्रांनो। स्पॉट द एरर किंवा आपण याला कॉमन एरर असं म्हणतो, हे प्रश्न जास्त डोकं खातात। भरपूर मुलं विचारतात की सर मला वाक्य समजत नाही, सर हे खूप मोठं वाक्य आहे, यामध्ये कुठे चूक आहे हे समजत नाही सर आम्हाला। तर मग तुमचा प्रॉब्लेम जर हा असेल खरोखरच, तर हे लेक्चर पूर्ण पहा आणि तुमच्यासारख्याच लोकांना शेअर करा। शेअर करणं खूप गरजेचं आहे, काय होते शेअर केल्यानंतर त्या लोकांपर्यंत चांगली क्वालिटी पोहोचते, ठीक आहे ना। आणि मी बघा फक्त मुद्द्याचाच बोलतो, शिकवतो तेच आणि अगदी बेसिकपासून शिकवतो। ॲक्च्युली आम्ही MPSCला शिकवतो, राज्यसेवा किंवा कंबाईनला शिकवतो, परंतु मुलांच्या आणि माझ्या खास माझ्या काही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातीर मी तुमच्यासाठी हे लेक्चर बनवत आहे TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार, ठीक आहे ना। आणि म्हणून याला सपोर्ट करणं आवश्यक आहे, याला शेअर करणं आवश्यक आहे, ठीक आहे ना। मग मुलं बरोबर ते सबस्क्राईब करून ठेवतातच, कारण त्यांना आवश्यकता असते, ठीक आहे ना। बघा स्पॉट द एरर, आता या लेक्चरमध्ये संपूर्ण प्रश्न स्पॉट द एररवर आहे, तर बारकाईनं बघा, ठीक आहे ना। आता हेच वाक्य इथं दिलेलं आहे, म्हणून हे पुन्हा पुन्हा वाचू नका, वेळ वाया घालवू नका। आपल्याला 25 पैकी जवळपास 24 ते 25 प्रश्न लिहायचे आहे। हां, त्यामधलं एक दोन प्रश्न आपले चुकू शकतात, पण 25 पैकी तुम्हाला 23च्या खाली यायचं नाहीच आहे। 23च्या खाली आले, 20च्या खाली आले की समजून घ्या आपण आउट ऑफ कॉम्पिटिशन झालो। आणि म्हणून तो जज्बा टिकवून ठेवायचा आहे। बघा, द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज कम अप, सेंट्रल गव्हर्नमेंट सिंग्युलर नेम आहे, एकवचनी आहे, म्हणून त्याला हॅज लागलं आणि हॅज नंतर V3 येते। हा रूल आहे टेन्सचा, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा रूल आहे। जर हॅव हॅज असेल हेल्पिंग व्हर्ब म्हणून, तर कम हा V3 येते आणि ते बरोबर आहे, म्हणजे एक या ऑप्शनमध्ये काहीही चुकी नाही आहे, एक ऑप्शन बरोबर आहे। दुसरं ऑप्शन बघा, विथ अ कॅश व्हाउचर स्कीम, ओके, कॅश व्हाउचर स्कीम सोबत गव्हर्नमेंटने एक गव्हर्नमेंट हॅज कम अप, गव्हर्नमेंट कॅश व्हाउचर स्कीम सोबत आलेली आहे किंवा ते लॉन्च करणार आहे वगैरे काहीतरी, दोन्ही बरोबर आहे। एनकरेज पीपल टू स्पेंड देअर सेव्हिंग ऑन गुड, आता इथे प्रॉब्लेम आहे, इन्करेज पीपल, लोकांना इन्करेज करण्यासाठी, कशासाठी, टू स्पेंड देअर सेव्हिंग, त्यांची सेव्हिंग स्पेंड करण्यासाठी, कशावर, तर ऑन गुडवर का, नाही, तुमचं उत्तर इथे आहे, ठीक आहे ना। गुड म्हणजे काय, बघा गुड म्हणजे काय, गुड म्हणजे चांगला, गुड म्हणजे चांगला, आणि जर मी म्हटलं असेल गुड्स तर होते गुड्स म्हणजे माल, ठीक आहे ना। माल म्हणजे कोणता चांगला माल, काय चांगला माल याचा सोबत अर्थ नाही, माल म्हणजे काय, आपण बघा ट्रक बघितले लहानपणी, गुड्स कॅरियर लिहिलं असते, आताही असतात गुड्स कॅरियर, लहानपणी आपल्याला काय वाटायचं की हे करिअर गुड आहे, असं नसते, ठीक आहे ना। गुड्स कॅरियर, कॅरी म्हणजे वाहून नेणे, गुड्स म्हणजे सामान किंवा माल किंवा मटेरियल, म्हणजे गुड्स कॅरियर, कॅरी म्हणजे वाहून नेणे, मग ते ट्रक काय करतात, ते माल, तो माल जो असेल तो माल वाहून नेतात।
ठीक आहे ना, आणि म्हणून त्याला म्हटलं जाते गुड्स। इथे गुडच्या ऐवजी काय पाहिजे होतं, इथे असं गुड्स पाहिजे होतं, आणि तेवढ्याने ते वाक्य चुकलं, मग यालाच म्हटलं जाते स्पॉट द एरर। बघा स्पॉट द एरर म्हणजे काय, तुम्हाला किंवा याला आपण कॉमन एरर असंही म्हणू शकतो, कॉमन एरर किंवा यातला ग्रॅमॅटिकल मिस्टेक कुठे आहे असंही म्हटलं जाते, ठीक आहे ना, विच कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल मिस्टेक असंही म्हटलं जाते, किंवा कधी कधी कॉमन एरर असंही म्हटलं जाते, किंवा कधी कधी स्पॉटिंग द एरर किंवा स्पॉट द एरर असंही म्हटलं जाते। कसंही म्हटलं जाओ आपल्याला वाक्य चूक आहे की बरोबर आहे ते समजलं पाहिजे, ठीक आहे ना। मग आता बघा इथे तुम्हाला या गुडच्या ऐवजी असं गुड्स पाहिजे होतं, आणि यासाठी आपल्याला शब्दांची जाण असणं आवश्यक आहे, व्होकॅब्युलरीची जाण असणं आवश्यक आहे, ते समजून घेण्याची आपल्याला आपल्यामध्ये उर्मी असणं आवश्यक आहे, तेव्हाच आपण स्पर्धेमध्ये टिकू, ठीक आहे ना। दुसरा प्रश्न पहा स्पॉट द एररचा, इन अवर न्यूज चॅनल, आमच्या न्यूज चॅनलमध्ये, यामध्ये काही अडचण आहे का, नाही, हा एक आहे ना, इथे इथे जर एक आहे तर हे नाही आहे पहिलं, समजून घ्या, इथे जर एक आहे तर याच्या एकच्या समोर तो नाही आहे पहिलं, पहिलं वाक्य आहे हे जे एकच्या आधी आहे, हा दुसरं वाक्य आहे हे दोनच्या आधी आहे, तिसरं वाक्य जी तिसरं वाक्य आहे हे आहे, अरे तीस ॲक्च्युली तीन इथे पाहिजे होतं मित्रांनो, तीन इथे पाहिजे होतं, ते जाऊ द्या, हां तिसरं वाक्य हे आहे, हां। आणि जर या वाक्यामध्ये कुठेही एरर नसेल, कुठेही चूक नसेल, वाक्य सगळं बरोबर असेल, तर मग तुम्हाला लिहायचं आहे नो एरर, नो एरर, इथे चूक नाही, समजलं ना या पद्धतीनं। बघा इन अवर न्यूज चॅनल, आमच्या न्यूज चॅनलमध्ये न्यूज आर रेड बाय मेन ॲज वेल ॲज विमेन, आमच्या न्यूज चॅनलमध्ये माणसं तर देतातच बातम्या, परंतु बायासुद्धा बातम्या देतात, कसं कराल, आता सहजासहजी आपल्याला मिस्टेक दिसत नसते, समजून घ्या याची कशी असते, याची सिस्टीम कशी असते, आपली सायकोलॉजी कशी असते, आपल्याला सहजासहजी कोणतंही चुकी दिसत नसते, पण जर आपला अभ्यास असला किंवा आपली त्याच्यातली जाण असली, आपण बरोबर एक एक गोष्ट खोदून काढतो, बघा ना इन अवर न्यूज चॅनल इतकी कठीण आहे काय, नाही आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे ना। न्यूज, न्यूज समजलं पाहिजे आपल्याला, न्यूज हा कसा आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, शेवटी एस लागलेला आहे सर म्हणून तो प्लुरल आहे, असं काही आहे काय, नाही। जर मी या ठिकाणी कार म्हटलं असेल, कार झालं सिंग्युलर, आणि मी जर म्हटलं कार्स, कार्स झाला प्लुरल, ठीक आहे, मग हे असं आहे का न्यू म्हणजे एक न्यूज आणि न्यूज म्हणजे अनेक न्यूज, नाही, त्याच्या स्पेलिंगमध्येच यस आहे, बघा हा जो एस आहे ना हा त्याच्या स्पेलिंगचाच एक भाग आहे, मग स्पेलिंगच्या शेवटी जर एस असेल तर तो प्लुरल असेल काय, नाही, तो सिंग्युलर, जसं आपण इनिंग्स बघतो, बघा जसं आपण डॉट्स बघतो, इनिंग्स बघतो, जिमनॅस्टिक, मेकॅनिक्स, क्लासिक्स, फिजिक्स, रिकेट्स किंवा मिझल्स, स्टॅटिस्टिक, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, गॅलोज, समन्स, बिलियर्ड, ड्राफ्ट, हे सगळे खेळ वगैरे आहे, मॅथमॅटिक्स, इथिक्स, लिंग्विस्टिक, फोनेटिक्स, पॉलिटिक्स, न्यूज, हे सर्व याच्या शेवटी यस आहे, या शेवटी एस आहे, याचा अर्थ असा नाही की बाबा हे प्लुरल आहे, नाही, ते प्लुरल सिंग्युलर एकच असतात, ठीक आहे ना, याचं प्लुरल हो म्हणजे हा जो न्यूज आहे की नाही याचं न्यूजच झालं असतं, परंतु इथे न्यूज नंतर इथे ईज पाहिजे असते, आर नसते पाहिजे, कारण न्यूज तर एकच आहे, हां, तसंही इथे न्यूजच आर लागेल असतं, इथे न्यूज ईज लागेल, न्यूज इज रेड बाय मेन मेन ॲज वेल ॲज विमेन, समजलं ना, म्हणून तुम्हाला दोन नंबरमध्ये चूक आहे, दोन नंबर कुठे आहे तो बघा, हा 1 2 3 4 हा नाही पाहायचा, पाहायचं तुम्हाला दोन कुठे आहे, दोन तीन मध्ये आहे, म्हणून तीन बरोबर, समजलं का। नंतर बघा स्पॉट द एरर, आपण या लेक्चरमध्ये सगळे स्पॉट द एरर यावरच बघणार आहे सगळे चॅप्टर, ठीक आहे ना, जो उद्या सकाळचा राहील म्हणजे 28 तारखेचा सकाळचा लेक्चर 10 वाजताचा, त्यामध्ये आपण पुन्हा स्पॉट द एरर आणि फिल इन द ब्लँक्स बघू, कारण पेपरला येतो, ठीक आहे ना। आय हॅव व्हिजिटेड, या ठिकाणी काय चुकीचं आहे, आय हॅव व्हिजिटेड, आयला हॅव लागतो आणि हॅव नंतर हॅज नंतर विथ ही लागतो, बरोबर आहे, आय हॅव व्हिजिटेड म्हणजे एक बरोबर आहे, ठीक आहे। नंतर बघा दोन बरोबर आहे काय, सिंगापूर अँड फाउंड, सिंगापूर, मी सिंगापूरला
मी सिंगापूरला विजिट केली, ठीक आहे, ओके, अँड फाउंड, आणि बघितलं की द सीनरीज टू बी ब्रेथ टेकिंग, म्हणजे म्हणजे किती मस्त छान सुंदर सीनरीज होती. सीनरीज म्हणतो तो सीनरीज. आता आपल्या आपलं जर वाचन असेल, आपला अभ्यास असेल, तर आपल्याला समजते की सीनरी, सीन बघा, एस सी ई एन ई, सीन म्हणजे काय, दृश्य. सीन म्हणजे काय होते, दृश्य, ठीक आहे ना, दृश्य. सीन म्हणजे दृश्य. यक सीन जो आहे हा सीन म्हणजे काय होते, पाप. एस आय एन सीन म्हणजे पाप. हा जो सीन आहे एस डबल ई एन सीन, सीन हा व्ही थ्री आहे सी चा, सी म्हणजे पाहणे, व्ही टू आहे सॉ आणि व्ही थ्री आहे सीन, सी सॉ सीन, ठीक आहे ना. त्याचप्रमाणे बघा सीन जो आहे ना सीन, तर हा सीन 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 वेगळे आहे, याला म्हटलं जाते होमोफोन्स, ठीक आहे ना. बघा सीनरीज, सीनरीज नसते मित्रांनो, जसं आपण पोएट्री म्हणतो तसंच आहे या ठिकाणी सीनरीज. बघा इथे एस सी ई एन सीनरी, फक्त हे शब्द हा शब्द पाहिजे होता, इथे सीनरीज हा शब्द पाहिजे नव्हता. जसं आपण काय म्हणतो मशिनरी, ठीक आहे ना, जसं आपण लगेज म्हणतो, लगेजेस नाही म्हणत, बॅगेज म्हणतो, ब्रेकेज म्हणतो, फर्निचर म्हणतो, ड्रेपरी म्हणतो, इमेजरी म्हणतो, किंवा आपण सीनरी, बघा हा शब्द आहे आपल्या आपला पेपर प्रश्नात आलेला, सीनरी, पोएट्री, पॉटरी, मशिनरी, ठीक आहे ना. याला रीज नाही लावायचं, याचं अनेक वचन करायचं नाही, समजून घ्या. नंतर बघा स्पॉट द एरर, ही अँड माय ब्रदर, ठीक आहे, तो असेल कोणी जातो, तो आणि माझा भाऊ. हा इथे काही चुकीचं आहे का, नाही. वेर आहे दोन लोक आहे, दोन लोकांना आपण अँड ने जोडलो म्हणून ते प्लुरल झाले, अनेक होईल, ठीक आहे ना. आणि म्हणून इथे वेअर पण सुद्धा बरोबर आहे. ही अँड माय ब्रदर, तो आणि माझा भाऊ, वेअर द बेस्ट फ्रेंड म्हणजे बेस्ट फ्रेंड होते. आता कधी, इन देअर कॉलेज लाईफ, त्यांच्या कॉलेज लाईफ मध्ये तो आणि माझा भाऊ हे दोघेही बेस्ट फ्रेंड्स होते. मग सांगा मला, तुम्हाला समजलं असेलच, बेस्ट नंतर फ्रेंड पाहिजे की फक्त फ्रेंड्स पाहिजे, बोला. दोन लोक आहे ना, आणि म्हणून फ्रेंडच्या ऐवजी फ्रेंड्स पाहिजे आहे. लहान सहान चुका असते, लहान सहान गोष्टी असते, पण कधी कधी त्याच आपल्याला समजत नाही, घाई गडबड करताना आपण त्याच विसरून जातो. आणि म्हणून तुम्हाला बेसिकपासून अभ्यास करायचा आहे, आणि म्हणून मी हे बेसिकवर, बेसिक टू टॉप, तलाठीचं टॉप, एस एस सीचं टॉप, ठीक आहे ना, हेच लेक्चर्स तुम्हाला बँकिंगला पण उपयोगी होणार, हेच लेक्चर तुम्हाला एम पी एस सीला पण उपयोगी होणार. आणि खरं आहे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार सर्व सरळ सेवा ज्या होणार समोर, मग त्या कोणत्याही सरळ सेवा असो, नुसतं तलाठीच नाही, कोणत्याही सरळ सेवा असो, त्या सर्वांसाठी हे लेक्चर्स उपयोगाचे आहेत. सेव्ह करून ठेवा वाटल्यास, ठीक आहे ना. नंतर बघा स्पॉट द एरर, आय हॅव अ पॅन्ट अँड अ शर्ट, माझ्याकडे अ म्हणजे काय होते, हा जो अ आहे, मी जर म्हटलं देअर इज अ गर्ल, देअर इज अ गर्ल, तिथे एक मुलगी आहे, हा जो अ आहे ना हा वन होता आधी, देअर इज वन गर्ल, तिथे एक मुलगी आहे, वन तो वन होता, तो वन होता, त्याचं वनचं काय झालं, अ झालं, अ झालं अपभ्रंश, अ म्हणजे वन, वन म्हणजे एक, ठीक आहे ना. म्हणून देअर इज अ, सॉरी, आय हॅव अ पॅन्ट अँड अ शर्ट, आय यूज टू वेअर देम इन माय ट्रॅव्हलिंग, माझ्याकडे एक शर्ट आहे, एक पॅन्ट आहे, मी त्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये घालायचो, परिधान करायचो. आता मला सांगा मित्रांनो, तुम्हाला समजून घ्या, एक नियम आहे की ज्याला दोन भाग असतात, मग ते पॅन्ट असो, ठीक आहे ना, मग ते पॅन्ट असो, ट्राउझर्स असो, एखादा कैची म्हणजे सीझर असो, ठीक आहे ना, ड्रॉवर्स असो, स्केल असो, ज्याला दोन भाग आहे त्याला प्लुरल मानल्या जाते. पायजामा, पायजामाच असो, ठीक आहे ना. बघा हे बा, नाही हे नाही आहे, ठीक आहे ना, हा आहे, बट हे ट्राउझर्स आहे, सीझर्स आहे, पॅन्ट्स आहे, पॅन्टलूम्स आहे, किंवा ह्या सगळ्या सॉक्स आहे वगैरे, ठीक आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी प्लुरल असतात, ठीक आहे ना. म्हणजे हा जो आपण शब्द पाहिला, आय हॅव अ पॅन्ट, हा शब्द चुकीचा आहे. बघा इथे अ पॅन्ट नाही पाहिजे, नुसता पॅन्ट नाही म्हणतायत, आय हॅव माय पॅन्ट, हे वाक्य चुकीचं आहे, कारण पॅन्ट हा सिंग्युलर नसतोच कधी, त्याला दोन भाग असतात ना, म्हणून त्याला पॅन्ट्स म्हणायचं, आय हॅव
माय पैंट्स, आई हैव माय पैंट्स, याचा अर्थ काय होतो, आहे जरी एकच पॅन्ट पण त्याला दोन भाग आहे ना, एक पाय हा टाकतो एक पाय हा टाकतो, मग त्याला म्हणतो ना आपण, त्याला आपण पॅन्ट्स म्हणावं, पॅन्ट असं म्हणू नये, ठीक आहे. आणि दोन दोन पॅन्ट असेल तर सर मग काय म्हणायचं, मग म्हणायचं द पेअर ऑफ पॅन्ट, पेअर ऑफ पॅन्ट्स म्हणजे पॅन्टाची जोडी, पेअर, ठीक आहे ना. असं म्हणून एक मध्ये चूक आहे, एक कुठे आहे, तीन मध्ये आहे. नंतर बघा, स्पॉट द एरर, द प्रेझेंट डेटाज शो दॅट द डेथ रेट हॅज फॉलन डाऊन, डेथ रेट कमी झालेला आहे, ठीक आहे ना, मृत्यू दर कमी झालेला आहे. प्रेझेंट डेटा पाहता, डेटाज बघा, डेटा, डेटम म्हणजे हा सिंग्युलर असतो, डेटम यम हा, डेटा हा आहे प्लुरल, हा सिंग्युलर आहे डेटम, आणि डेटम शब्द पेपरला आलेला आहे याच्या आधी, समोर पण येऊ शकतो. डेटम हा सिंग्युलर आहे, डेटा हा प्लुरल आहे, तुम्ही त्याला डेटाला यस नाही लावू शकत, चूक, डेटाज म्हटलं वाक्य चूक, एक चूक आहे, कुठं एक, एक आहे चार मध्ये, हे उत्तर बरोबर आहे, समजलं का, जे चूक आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन मधलं, ठीक आहे ना. नंतर बघा, हे बघा, सिरीज आहे, स्पायसीज आहे, स्पेसियस आहे, किंवा शीप आहे, डियर आहे, फिश आहे, कोड, याला कधीही एस लावायचा प्रयत्न करू नका, किंवा त्याला अनेक वचन करण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे ना. स्पॉट द एरर, प्रवीणा हॅज बॉट, प्रवीणाला हॅज लागला, बरोबर आहे, तो बी ग्रुपचा करता आहे, अ डझन कॉपीज ऑफ इंग्लिश ग्रामर बुक्स. जेव्हा आपल्याला आपला अभ्यास नसतो आपल्याला सगळं बरोबर बरोबर वाटत राहते, पण जेव्हा आपला अभ्यास असतो तेव्हा आपल्याला चूक ते चूक वाटते, बरोबर तेच बरोबर वाटते. आणि मग अशा वेळेस बघा, जर असं युनिट असलं, फूट आहे, थाउजंड आहे, हंड्रेड आहे, मीटर आहे, पेअर आहे, स्कोर आहे, मिलियन आहे, इयर आहे, हेड आहे, डझन आहे, ठीक आहे ना, अशा वेळेस तुम्हाला बघा, अशा वेळेस तुम्हाला मी जर म्हटलं असेल टेन डझन, टेन डझन मँगोज, तर हे बरोबर आहे, 10 डझन मँगोज बरोबर आहे, पण तुम्हाला कधीही 10 डझन्स असं लिहिता येणार नाही, 10 डझन्स मँगोज नाही, चूक. डझन जर इथ ऑफची जोडी असेल, जर ती फ्रेज ऑफची असेल, तर मग डझन्स लिहा, डझन्स ऑफ मँगो, डझन्स ऑफ मँगोज, डझन्स ऑफ मँगोज, हे बरोबर आहे. जर ऑफ असेल तर इथे काय पाहिजे होतं, डझन्स ऑफ कॉपीज, पण फक्त काय आहे, अ डझन ऑफ कॉपीज, चूक. मग असं लिहा, मग असं लिहा, अ डझन कॉपीज, हे लिहा, हे बरोबर आहे, अ डझन कॉपीज, समजलं ना. टू आहे म्हणून फक्त टू डझन कॉपीजच लिहा, टू डझन्स नका लिहू, टू आहे, थ्री आहे, टेन आहे, किती आहे, त्याला डझनला यस लावू नका, डझनला यस तेव्हाच लावा जेव्हा इथे ऑफ आहे. आणि म्हणून डझन्स ऑफ कॉपीज, हंड्रेड्स ऑफ बॉईज, थाउजंड्स ऑफ पीपल असं म्हणतो ना आपण, ते बरोबर आहे. म्हणून दोन मध्ये चूक आहे, दोन कुठे आहे, दोन मध्ये दोन आहे, ठीक आहे ना. नंतर बघा, स्पॉट द एरर, आय वॉज इन द USA, मी USAला होतो, हा मग मी काय केलं, आय हॅड अ थ्री इयर्स प्रोजेक्ट ऑफ माय कंपनी, मला माझ्या कंपनीचा 3 वर्षांचा प्रोजेक्ट होता. आता बघा, अ आहे ना, अ म्हणजे वन, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, अ म्हणजे वन आहे की नाही, मग अ थ्री, फक्त इथं इयर पाहिजे होता, अ थ्री इयर प्रोजेक्ट. बघा प्रोजेक्ट कसा आहे, प्रोजेक्ट सिंग्युलर आहे, प्रोजेक्ट सिंग्युलर आहे, आणि म्हणून त्याला आपण वन लिहिलं, वन म्हणा किंवा अ म्हणा, अ थ्री इयर प्रोजेक्ट, ठीक आहे ना. इथे जर थ्री असलं तर इयर्स नका लिहू, बघा फरक, बघा फरक, थ्री इयर्स हे बरोबर आहे, थ्री इयर्स बरोबर आहे, पण जर याच्या मधात एक असं हायफन असेल, याला म्हटलं तर डॅश नाही म्हटलं जात, याला डॅश नाही म्हणत, याला म्हणते हायफन, आडवीच रेष असते डॅश सारखी, पण त्याला हायफन म्हटलं जातं, ठीक आहे ना. मग जर थ्री इयर असं असेल, थ्री इयर, तर याला थ्री इयर्स नाही लिहायचं, जसं इथं इयर्स लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे, थ्री इयर प्रोजेक्ट, ठीक आहे ना, अ थ्री इयर प्रोजेक्ट, समजलं. चलो इथे साधं असेल तर त्याला यस लिहा, हायफन असेल तर थ्री इयर असं लिहा, ठीक आहे ना. म्हणून इथे बी मध्ये ऑप्शन आहे. बघा ऑप्शन कधी तुम्हाला असे ए बी सी डी मध्ये येणार किंवा 1 2 3 4 मध्ये येणार, समजून घ्या. हे जे वाक्य आहे ते, स्पॉट द एरर, इंडियन एअर, इंडियन फोर्स आर नोन फॉर देअर लॉयल्टी अँड इंटिग्रिटी. लॉयल्टी म्हणजे
निष्ठा, इंटिग्रिटी म्हणजे भव्यता, अखंडता, ठीक आहे ना। मग बघा इंडियन फोर्स का आर म्हणतो ना तो, तर इंडियन फोर्सेस या फोर्सच्या ऐवजी काय लागणार आहे, फोर्सेस, इंडियन फोर्सेस, कारण ते सगळे आहे, आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, म्हणून त्या ठिकाणी इंडियन एअर, इंडियन फोर्सेस लागेल। इंडियन फोर्सेस आर नोन फॉर देअर लॉयल्टी अँड इंटिग्रिटी, ठीक आहे ना। मग ए मध्ये चूक आहे, ए कुठे आहे, कोणता आहे, तीन नंबरला ए आहे, समजलं। नंतर बघा स्पॉट द एरर, ही इन्स्ट्रक्टेड मी, त्याने मला सूचित केलं, हो काय केलं, टू राईट द सरनेम इन कॅपिटल लेटर। फरक बघा, चांगल्या चांगल्याला या प्रश्नामध्ये चूक काढता येत नाही, ती आपण काढून टाकू, ठीक आहे ना। बघा, ही इन्स्ट्रक्टेड मी टू राईट द सरनेम इन कॅपिटल लेटर, नाही पाहिजे इन कॅपिटल लेटर्स पाहिजे, कारण सरनेम, सरनेम तर किंवा नसेल ना, पी झाला सरनेम असं तर काही नसेलच, काहीतरी असेल, पडोडे वगैरे असेल, बी बिदगन असेल, काहीतरी भाकरे असेल, काहीतरी डी तर देशमुख असेल, ठीक आहे ना। आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल लेटर्स पाहिजे होतं, इतकी साधी चूक सुद्धा आपल्याला आपला प्रश्न काढू शकते। आणि बघा तलाठीला किंवा सरळ सेवांना TCSच्या एका प्रश्नाला दोन मार्क्स असतात, एक जर प्रश्न चुकला दोन मार्क्स जाते आपले, ठीक आहे, समजून घ्या। स्पॉट द एरर, यू कॅनॉट मास्टर CSAT, तुम्ही CSAT मास्टर करू शकत नाही विदाउट लर्निंग द फॉर्मुला दॅट दॅट गव्हर्न इट। फॉर्मुला की फॉर्मुले, फॉर्मुले, ठीक आहे ना। आणि म्हणून फॉर्मुलेचं स्पेलिंग असं आहे, फॉर्मुले, तिथे फॉर्मुले पाहिजे होतं, फॉर्मुला नव्हतं पाहिजे, कारण अनेक फॉर्मुले शिकायला लागते CSAT शिकताना, ठीक आहे ना। आणि म्हणून तीन बरोबर, तीन कुठे आहे, चारमध्ये तीन आहे। स्पॉट द एरर, द प्राइस ऑफ प्रोडक्शन इन द इंडस्ट्रियल सेक्टर हॅज गॉन अप। इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये तुम्ही समजा कोणतेही व्यावसायिक असाल, तुम्ही समजा काहीतरी उत्पादन करत असाल, तर त्याचं उत्पादन जे आहे, त्याचा खर्च जो आहे, त्याचं प्राईस जी आहे, ती वाढलेली आहे म्हणजे आजच्या जीवनामध्ये। मग काय ते नॉलेज आहे काय, नाही। फरक बघा, लहान सहान गोष्टींची प्राईस असते, किंमत असते, परंतु प्रोडक्शनची कॉस्ट असते। आणि म्हणून इथे प्राईसच्या ऐवजी काय पाहिजे होतं, कॉस्ट पाहिजे होतं। बघा, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन इंडस्ट्रियल सेक्टर हॅज गॉन अप, म्हणजे इतके लहान सहान चुका असतात आणि हेच प्रश्न पेपरला येतात। TCS किंवा IBPS याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला टाकणार आहेत, ठीक आहे ना। माझं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे, संपूर्ण इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल, जर तुम्ही TCS किंवा IBPS नुसार अभ्यास करत असाल तर सेमी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स घ्या, त्याची मूळ फी आहे आपण 2000 रुपये ठेवलेली, पण आता तलाठीची एक्झाम होईपर्यंत त्याला आपण 399 मध्येच देत आहोत। पुरांना याचं कारण असं की दुर्गम भागातले जे लोक आहे, खेड्यात पाड्यातले लोक आहे, ते शहराच्या ठिकाणी येऊन जॉब करू शकत, इथे क्लास करू शकत नाही, जॉबवर जे आहे ते क्लास करू शकत नाही, आणि म्हणून स्पेशली त्या लोकांसाठी आपण 399 मध्ये हा कोर्स ठेवलेला आहे। हा कोर्स चालू आहे अजूनही येणं, ठीक आहे ना, भरपूर लेक्चर्स आलेले आहे, तुम्ही आजच्या आजच तो कोर्स खरेदी करा आणि अभ्यासाला लागा। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हा कोर्स खरेदी करायचा नसेल तर नुसतं तुम्ही हे लेक्चर्स बघा, तुम्हाला सगळे प्रश्न मिळतील, पण प्रश्न तर मिळूनच राहिले, पण जर टॉपिक आपण पूर्ण समजून घेतला, शिकून घेतला, तर जास्त महत्त्वाचं असते। आणि म्हणून त्याची फी मी एकदम कमी करून ठेवलेली आहे। प्ले स्टोअरला जायचं, ABC एज्युकेशन ॲप डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, ठीक आहे। आणि हे तुमचं तलाठी कार्यालय आहे, लोक तुमची वाट बघत आहेत, जा आणि जॉब करा, कोणताही जॉब लहान किंवा मोठा नसतो, ठीक आहे ना। तलाठी बनले तरीही आपल्याला शेतकऱ्यांचं भलं करता येते, त्या लोकांचं भलं, त्यांना न्याय देता येते, ठीक आहे ना। थँक्यू, आणि शेअर करत चला, थँक्यू।